नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB 3 इयर्स 2023 कॅप राउंड 3 कॉलेज अलॉटमेंट पब्लिश झालेला आहे। तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे आणि कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून LLB रिलेटेड ज्या नवीन अपडेट असतात ते तुमच्यापर्यंत या त्यांच्यापर्यंत पोहोचून जातील। ओके, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। पण CET वेबसाईटला आलेलो आहोत, त्यामध्ये तुम्हाला LLB 3 इयर्स हे यावर क्लिक करायचं आहे। याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आणि यामध्ये आलेलं आहे राउंड 3 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश, प्लीज रीड थर्ड नोटीस 3। आपल्याला केअरफुली वाचायची आहे, ती अजून आलेली नाही आहे। पण कॉलेज अलॉटमेंट कसं चेक करायचं ते तुम्हाला मी सांगतो। इथे तुम्हाला जायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावर क्लिक करायचं आहे। राउंड 3 ऑलरेडी सिलेक्ट आहे, इथे जे तुमचं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला समजा कोणतं कॉलेज आहे ते सिलेक्ट करायचं आहे, जे तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहात, यावर शो अलॉटमेंट लिस्ट करायचं आहे। आणि इथे तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा जो एल नंबरने जो नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर तो तुम्हाला इथे चेक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथे समजेल की तुमचा इथे नंबर लागला आहे की नाही। ओके, एक पद्धत ही झाली। दुसरी पद्धत अशी आहे, यामध्ये चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर तुमचा जो असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। ओके, त्यानंतर चेक अलॉटमेंट केलं तर तुम्हाला इथे खालती दिसेल की कोणता तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे किंवा नाही। ओके, नेक्स्ट जे स्टेप असणार आहे जे तुम्हाला चेक करायचे असेल तर इकडे लॉग इन करायचं आहे, तुमचं लॉग इन आय डी टाकायचं आहे एल नंबरनी आणि पासवर्ड टाकायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे। आणि तुम्हाला जेव्हा पोर्टल ही अशी पोर्टल तुम्हाला वेबसाईटमध्ये ओपन होईल। इथे आता सध्या ह्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला नाही आहे, परंतु जेव्हा तुम्ही कॉलेज इथे अलॉट झालेला असेल तर इथे नाव तुम्हाला इथं अलॉटमेंट झालं आहे म्हणून आणि तुम्हाला इथे सीट ॲक्सेप्टन्स तुम्हाला करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर तुम्हाला काढावं लागतं आणि ते तुम्हाला घेऊन जायचं असतं। ओके, तर अशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट राउंड 3 पब्लिश झालेलं आहे। तर तुम्ही एकदा चेक करा की तुम्हाला कोणता कॉलेज अलॉट झालेला आहे। ओके, आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, काही तुम्हाला डाऊट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करा। ओके, एवढंच या व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा आपला चॅनल, जेणेकरून तुम्हाला LLB रिलेटेड ज्या व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात। ओके, थँक्यू सो मच।